नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहे मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअर, येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग आपण स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक एक, DRDOने कोणत्या ठिकाणापासून ब्लॅस्टिक संरक्षण प्रणालीची चाचणी बळकट केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चंद्रपूर, ओडिसा या राज्यामध्ये. आणि एक प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर दामोदर खडसे यांना राज्य सरकारच्या संस्कृती विभाग कोणत्या राज्याने राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार सन्मानित केलेले आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने. नेक्स्ट प्रश्न आहे, IOCने कोणत्या वर्षाचे हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद फ्रान्सकडे सोपवलेले आहे? तर 2030 मधले. नेक्स्ट प्रश्न आहे, 21 जुलै हा दिवस किती वर्षातील पृथ्वीवरील सर्वात उष्ण दिवस ठरलेला आहे? तर 84वा दिवस. नेक्स्ट प्रश्न आहे, शक्तिशाली पासपोर्ट 2023च्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर होता? तर 84 क्रमांकावर होता. नेक्स्ट प्रश्न आहे, शक्तिशाली पासपोर्ट 2024 या यादीत शेवटच्या स्थानकावर कोणता देश आहे? तर अफगाणिस्तान हा देश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, क्रिस्टन मिसल कोणत्या देशाचे अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या देशाचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इंग्लंड क्रिकेट संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसनने आपला शेवटचा कसोटी क्रिकेट सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला? तर वेस्ट इंडीज या संघाविरुद्ध खेळलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जगातील पहिले ऑल वेदर इनडोअर क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात बांधण्यात येणार आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये बांधण्यात येणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या देशाचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड हे संसदेत विश्वदर्शक ठराव हरलेले आहे? तर नेपाळ या राज्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणता देश कोलंबा सुरक्षा परिषदेचा 5वा सदस्य बनलेला आहे? तर बांगलादेश हा सदस्य बनलेला आहे कोलंबो सुरक्षा परिषदेचे 5वा सदस्य. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक मिस AI सौंदर्य स्पर्धा भारताच्या वतीने कोण सहभागी झाली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे झारा शतावरी. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने मेडिकल डिव्हाइस इन्फॉर्मेशन सिस्टीम लॉन्च केलेलं आहे? तर WHO. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात प्रथम एक महिला मुख्य न्यायाधीश बनलेला आहे? तर लाहोर याच्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाचे पहिले महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहे? तर न्यायमूर्ती आलियाना नीलम या बनलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ट्रॅव्हल्स प्लस लिझरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या राज्यातील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरलेले आहे? तर राजस्थान. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर गौतम गंभीर यांची निवड झालेली आहे मुख्य प्रशिक्षकपदी. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर रशिया या देशाने. नेक्स्ट प्रश्न आहे, जून महिन्यातील ICC मेन प्लेअर ऑफ द मंथ कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे JP बुमरा. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अध्यक्षाखाली 16वे वित्त आयोगाने 5 सदस्य असणारी सल्लागार समिती स्थापन केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन अरविंद पानगरिया. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुसूचित मागास प्रतिबंध अधिनियम 2024 विधेयक महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणी सादर केले? तर या शंभूराजे देसाई यांनी सादर केलेले अधिनियम 2024चे विधेयक महाराष्ट्र राज्याच्या विधानसभामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, जगातील पहिली CNG मोटरसायकल कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे? तर पुणे या शहरामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, महिला स्वयंरोजगारासाठी EPIC रिक्षा योजना कोणत्या राज्याने जारी केली? तर महाराष्ट्र राज्याने जारी केलेली आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने लोकपत मोबाईल ॲप लॉन्च केलेले आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने. नेक्स्ट प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पशुजन्य रोग दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 6 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 13वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात सुरू झालेला आहे? तर थायलंड या देशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वय मर्यादा 60 वर्षावरून किती वर्ष केलेली आहे? तर 65 वर्ष. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाची लढत कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर सिंगापूर या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? तर मनोज सिंग यांची निवड झालेली आहे उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य सचिव म्हणून. नेक्स्ट प्रश्न आहे, 12वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, डॉक्टर उषा ठाकूर यांना प्रदान करण्यात आलेला आहे 12वा विश्व हिंदी. नेक्स्ट प्रश्न आहे, महिला कसोटी क्रिकेटमध्ये एक सामन्यात 10 बळी घेणारी स्नेहा राणा ही कितवी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे? तर दुसरी. नेक्स्ट प्रश्न आहे, नुकताच कोणत्या राज्याने आपला OTT प्लॅटफॉर्म लावलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, मेघालय. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सुरू केलेली आहे? तर गुजरात या राज्याने सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मध्यवर्ती अर्थसंकल्पना 2024-25 कोणत्या राज्यासाठी 58,900 कोटी लोकांची मदत करण्यात येणार आली? तर बिहार या राज्याची. नेक्स्ट प्रश्न आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर अजिंक्य सामना यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी UPSC अध्यक्षपदाचा उमेदवार दिला नाही? तर मनोज सोनी यांनी दिलेला नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या देशाचे भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर स्पेन या देशाची. नेक्स्ट प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षण GEP निर्देशक सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर उत्तराखंड हे राज्य पहिले ठरलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या राज्याने प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे? तर महाराष्ट्र या राज्याने. नेक्स्ट प्रश्न आहे, अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणती हेल्पलाईन सुरू केलेली आहे? तर मानस ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे, मानस. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणाहून शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे आणलेली आहे? तर लंडन या देशातून. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय फुटबॉल संघ FIFA रँकिंगमध्ये कितव्या स्थानावर आहे? तर 124व्या स्थानावर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या देशाचा फुटबॉल संघ FIFA रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर अर्जेंटिना हा देश फुटबॉलच्या संघामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालय अस्मिता योजना सुरू केलेली आहे? तर शिक्षण मंत्रालय यांनी ही योजना सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या पुरुष T20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झालेली आहे? तर सूर्यकुमार यादव यांची निवड झालेली आहे.